यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत पाईपने मारून एका केअरटेकरची हत्या करण्यात आली आणि आकस्मिक मृत्यूचा बनाव रचण्यात आला. मात्र पोलिसांच्या तत्परतेने तो आकस्मिक मृत्यू नसून हत्या असल्याचं समोर आलं. हत्या करण्याचं इंटेन्शन नसून चुकून हत्या झाल्याने पोलिसांनी आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाणे यशोधरा नगरमध्ये एक अकस्मात मृत्यूची नोंद झालेली होती घटनेची. त्या घटनेचा तपास सुरू होता. त्या घटनेच्या तपासावरून आणि प्राप्त झालेले PM रिपोर्ट आणि इंजुरीचे सर्टिफिकेटवरून अभिप्रायावरून आम्ही त्या गुन्ह्यामध्ये अधिक सखोल तपास करून त्याच्यामध्ये 304 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला. ही अकस्मात मृत्यू नसून त्यांना कोणीतरी मनुष्यवध केलेला आहे, सदोष मनुष्यवध. त्या आधारावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचा जो केअरटेकर आहे चंदू निंबडकर हा होता, त्यांना आम्ही गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. मृतका 30 वर्षीय महाल येथील राहणारा होता आणि केअरटेकर चंदू निंबाडकर हा आहे. त्यांनी त्याला एक प्लॅस्टिकचे पाईपने मारहाण केलेली होती, जाडसर पाईपाने, आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला होता. त्याचा मृत्यू तो कारणीभूत झालेला होता. त्यावरून आम्ही त्याच्यामध्ये इंटेन्शन जीव घेण्याचं नव्हतं त्याच्यामध्ये, परंतु त्याच्यामधूनच तो मृत पावलेला आहे. त्याच्या अंगावर ज्या जखमा वगैरे दिसलेल्या होत्या त्याच्या आधारे आणि PM रिपोर्टच्या आधारे आम्ही त्याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीचा 3 दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे आणि पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास त्या गुन्ह्याचा आम्ही सविस्तर करीत आहोत. इथे क्षुल्लक कारणावरून त्यांचं भांडण झालेलं होतं. तो तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला तर हा प्रतिकार करत होता आणि त्यामध्ये त्यांचा वाद झाला आणि वाद झाल्या आणि त्यांनी त्याला ते मारहाण केलेली होती अशी आत्तापर्यंत प्राथमिक माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. अजून त्याचा आपण सखोल तपास पुढे करीत आहोत. जे गुन्हा आम्ही दाखल केल्याबरोबर तात्काळ त्याला निंबाळकरला आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याला अटक केलं, माननीय न्यायालयात हजर केलं आणि माननीय न्यायालयात हजर करून त्याचं पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केलेली आहे आणि त्या गुन्ह्याचा अजून सखोल तपास अजून करीत आहोत.